अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, वसई विरार अंतर्गत पानी का मुद्दा न कभी खत्म हुआ है न शायद होगा। आए दिन पानी के विषय को लेकर कहीं न कहीं आंदोलन, उपोषण और बड़े बड़े मोर्चों का आयोजन होता है, लेकिन उसके बावजूद वसई विरार वासी, 25 लाख की जनसंख्या वाली वसई विरार अपने हक के पानी के लिए आज भी तरस रही है। पिछले दिनों यह ऐलान किया गया था, सूर्य डैम से 85 MLD जो पानी आने वाला था उसके उद्घाटन का ऐलान किया गया था, और वो ऐलान पालगढ़ सांसद राजेंद्र गावित के द्वारा किया गया था। आप सभी जानते हैं कि सूर्य डैम प्रकल्प जो है वो MMRDA के अंतर्गत आता है, वसई विरार महानगर पालिका के अंतर्गत नहीं है। और MMRDA वहां क्या पॉलिटिक्स है, क्या राजनीति, हम नहीं जानते, लेकिन MMRDA ये प्रोजेक्ट पूरा होने के बावजूद इसके उद्घाटन नहीं कर रही है, लोगों को समर्पित नहीं कर रही है। इसको लेकर कई बार सामाजिक लोग MMRDA के खिलाफ मोर्चा निकाल चुके हैं, MMRDA के कार्यालय पर जाकर वहां से मुलाकात कर चुके हैं। और इसी बीच 30 अक्टूबर को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का मुंबई दौरा होने वाला था, और उस दौरे के चलते पालगढ़ सांसद राजेंद्र गावित ने यह ऐलान किया था कि नरेंद्र मोदी के हाथों ऑनलाइन पद्धति से इस सूर्य तरण का उद्घाटन किया जाएगा और वसई विरार वासियों को पानी मुहैया करवाया जाएगा। लेकिन अब जब प्रधानमंत्री का वो दौरा रद्द हो चुका है, तब ऐसे में फिर उद्घाटन जो है वो कैंसिल ही होता दिखाई दे रहा है। और कहीं ना कहीं इस बात को लेकर मनसे ने पालगढ़ सांसद को, राजेंद्र गावित को अपने टारगेट पे लिया है। हालांकि मनसे पहले ही पानी विषय को लेकर मोर्चे का ऐलान कर चुकी है, और आगामी 27 अक्टूबर यानी कल के दिन मनसे के बड़े नेता वसई के अंदर, वसई विरार महानगर पालिका मुख्यालय पर जमने वाले हैं, और यहां पर एक बड़ा आंदोलन पानी के विषय को लेकर एक मोर्चा होने वाला है, जिसको खुद शर्मिला टाई ठाकरे नेतृत्व करने वाली है। तो कहीं ना कहीं ये बड़ा मोर्चा कल होगा। उसके पहले कल 25 अक्टूबर को ठाणे पालघर जिला अध्यक्ष मनसे के अविनाश यादव ने एक प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए, उस प्रेस कॉन्फ्रेंस में पालघर सांसद राजेंद्र गावित द्वारा जो ऐलान किया गया था कि प्रधानमंत्री के हाथों सूर्य तरण का उद्घाटन किया जाएगा, उसको लेकर पालघर सांसद राजेंद्र गावित पर निशाना साधा और पालघर सांसद राजेंद्र गावित को झूठा करार दिया। अब सुनिए क्या कुछ कहना है मनसे नेता अविनाश यादव का। अभी के लिए इतना ही, नमस्कार। दोस्तों, वीडियो पसंद आया तो लाइक और शेयर कीजिए। हमें आर्थिक रूप से मदद करने के लिए स्क्रीन पर दिखाई दे रहे बारकोड को स्कैन कीजिए, चैनल को ज्वाइन करते हुए सब्सक्राइब कीजिए। की वसई विरार मध्ये आता पाण्याचा तुफान मोठा प्रश्न आहे। वसई विरारच्या घराघरामध्ये आता घरातल्या महिला या पाण्यासाठी रडतायत, आणि अशा परिस्थितीमध्ये सूर्य धरण हा तयार आहे। याच्या जेवढ्या वॉटर टेस्ट होत्या त्या जुलैच्या 2 तारखेला कंप्लीट झालेल्या आहेत, आणि तरी सुद्धा वसई विरारकरांना मागच्या 2.5 महिन्यापासून पाणी मिळत नाही। आम्ही ज्यावेळेला माहिती घेतली त्यावेळेला उद्घाटनाला कोणी नसल्यामुळे हा कार्यक्रम पुढे जात होता आणि वसई विरारकरांना पाणी मिळत नव्हतं। आज इथल्या खासदारांनी त्या दिवशी डायरेक्ट पेपरला जाहीर केलं की 30 तारखेला पंतप्रधान महोदयांच्या हस्ते पाण्याच्या उद्घाटन होणार, सूर्य धरणाचं पाणी आमच्या वसई विरारकरांना मिळणार। म्हणून मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि वॉटर सप्लायच्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं की बाबा किती वाजता आहे, पंतप्रधानांच्या हस्ते होणार असतील तर आम्ही पण त्या कार्यक्रमाला येतो। परंतु त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर मला कळलं की कुठल्याही प्रकारची अशी अधिकृत घोषणा ही त्यांच्याकडे झालेली नाही, त्यांना हा कार्यक्रम माहीत नाही। त्यांनी देखील सकाळी पेपरमध्ये विचारलं, त्यांची इच्छा अशी होती की पेपरवाल्यांनी आमचा देखील कोट घेणं गरजेचं होतं, तर ते त्यांचाही कोट घेतला गेला नाही। सो म्हणून आम्ही आणखी डीपमध्ये गेलो, तर डीपमध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला अनेक गोष्टी कळाल्या। हा प्रोजेक्ट 2017ला सुरू झाला, जो सेकंड फेज आहे, 2017चा प्रोजेक्ट हा 2023 थर्ड फेज 2023ला कंप्लीट झाला। त्या दरम्यान 1300 करोड 1350 करोडचं प्रोजेक्ट हे 2300 करोडवर गेलं। हे का गेलं, कोणामुळे गेलं, याची एक वेगळी स्टोरी आहे। म्हणजे 1000 करोड रुपये आपल्याला या प्रोजेक्टच्या मागे एक्स्ट्रा भरावे लागले, तरी हे पाणी आपल्याला पुरणार आहे का, तर बिलकुल पुरणार नाही। आता येणारं जे पाणी आहे सूर्य धरणाचं,
हे आपल्याला 50% आपली ताण मिटवू शकतं. आपल्याला जर पाणी पूर्ण वसई विरारकरांची ताण भागवायची असेल तर आपल्याला 200 ते 225 MLD पाणी लागणार आहे आणि तेवढी पाण्याची आता आपली ताकद नाही. आणि जर करायचं असेल तर आपल्याला एक आणखी एक नवीन धरणाचं आणि पाण्याच्या साठ्याची स्तोत्र तयार करावं लागेल. ते आपल्याकडे आता त्याची कुठल्याही प्रकारची प्लॅनिंग किंवा फंडिंग आत्ता आपल्याकडे नाही आहे. बरोबर आहे. सो माझी या सगळ्यांना विनंती आहे, खरं तर आमच्या खासदारांनी एक पाण्याचा मोर्चा काढला काही दिवसापूर्वी आणि त्या पाण्याच्या मोर्चामध्ये त्यांनी मोर्चा काढला पाणी नाही म्हणून आणि त्या दिवशी ते स्वतःच तारीख जाहीर करतात. अरे तुम्हाला तारीख माहिती आहे, मग मोर्चा कशाला काढताय? डायरेक्ट पाणी चालू करा ना. तुम्हाला पाण्याचा क्लॉक माहिती आहे कुठे कोणाच्या हस्ते उद्घाटन होणार आहे हे माहिती आहे तुम्हाला. मग कसले मोर्चे करताय दाखवण्या दिखावा करण्यासाठी? सरळ जा, खासदार म्हणून तुम्हाला अधिकार आहे, उद्घाटन करून टाका. मोर्चे काढून नाटक करू नका. तुम्ही जो दिशाभूल केली आहे जनतेची दिशाभूल केली. अहो पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये जो पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये याचं उद्घाटनच नाही आहे ना. याची सूचना महापालिकेला दिली गेली, आयुक्तांना दिली गेली, संबंधित खात्याला म्हणजे वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला दिली गेली. हे काही ठराविक लोकांनी हा केलेला षडयंत्र होतं, पेपरला खोट्या बातम्या पसरवल्या आणि हे सगळं झालं. परंतु आमचा परवा जो मोर्चा आहे त्या मोर्चात आम्ही एका गोष्टीची महापालिकेला आणि संबंधित वॉटर सप्लाय डिपार्टमेंटला आम्ही इशारा देतो की जर पुढच्या 4 दिवसात हे तयार असलेलं पाणी जर आमच्या वसई विरारकरांना मिळणार नसेल तर आम्ही स्वतः जाऊन तो कॉक सुरू करू आणि पाणी सुरू करू. नाही तर या अधिकाऱ्यांना जिथे असेल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरं जावं लागेल. दिशाभूल करणाऱ्या नेत्यावर ज्यांनी तारीख जाहीर केली पंतप्रधानांची, एक तर त्यांनी पंतप्रधानांचा 8 दिवसापूर्वी तयार झालेला जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम जाहीर करावा, लोक वसई विरारकरांना दाखवावं की नक्की पंतप्रधानांच्या हस्ते याचं उद्घाटन होता का, त्याचा कार्यक्रमात उल्लेख होता का पंतप्रधानांचं, की यांनी हवेत गोळ्या मारल्या. कारण महापालिकेच्या आयुक्तांशी ज्यावेळेला आम्ही बोललो त्यावेळेला त्यांना यातलं काहीही माहिती नव्हतं. जर पंतप्रधानांच्या हस्ते एखादा कार्यक्रम जाहीर होतो त्यावेळेला त्याचे तयारी असते ना, असं आयुक्तांना जर माहिती नसेल. आयुक्त बोलते मी पेपरात बातमी वाचली, तर आयुक्त जर पेपरात बातम्या वाचून त्यांना कळत असेल की त्यांच्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारं पाणी हे पंतप्रधानांच्या हस्ते ओपनिंग होणार आहे, तर मला वाटतं आयुक्तांना माहिती नाही, तर जनतेला काय माहिती असणार आहे? खरं तर चुकीच्या पद्धतीने ती बातमी दिली गेली. मनसेचा मोर्चा निघणार आणि मनसेचा मोर्चा निघाल्याच्यानंतर ते पाणी येणारच हे त्यांना खात्री होती, म्हणून घाईघाईत केलेली ती एक चूक आहे. आमचा मोर्चा हा परवा निघणार आहे 27 तारखेला सकाळी 11:30 वाजता सन्मान्य आमचा हा मोर्चा निघणार आहे आणि तो मोर्चा मला वाटतं महानगरपालिकेवर जाणार. कुठून निघणार? आरजेवरनं निघणार आणि महानगरपालिकेवर जाणार. सौ आमच्या वहिनी या मोर्चासाठी यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी येतोही मला सांगितलेलं आहे. मी उद्या अधिकृतरित्या त्याच्या बाबतीत प्रेस नोट काढेन. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.